नमस्कार मित्रमैत्रिणींनो नवरा बायकोच एकमेकांचे चांगले फ्रेंड असतात एक युवक बागेत फारच रागाने बसला होता जवळ एक वयस्कर बसले होते त्यांनी त्रासलेल्या युवकाला विचारलं काय झालं बेटा इतका त्रासलेला का आहेस युवकाने रागाने आपल्या पत्नीच्या चुकाच्या संदर्भात सांगितलं वयस्कर मंद हस्य करत युवकाला म्हणाले बेटा तू मला काही सांगू शकतोस का युवक म्हणाला हो तुझी धोबी कोण आहे युवकाने हैराण होऊन उत्तर दिलं माझी पत्नी वयस्कर म्हणाले तुझे कपडे कोण धुतं माझी पत्नी वयस्करने विचारलं तुझं स्वयंपाक कोण करतो युवक म्हणाला माझी पत्नी वयस्कर म्हणाले तुझं घर परिवार आणि सामानाचं ज्ञान कोण ठेवतं युवक म्हणाला माझी पत्नी वयस्कर म्हणाले कोणी पाहुणे आले तर त्यांच्याकडे लक्ष कोण देतं युवक म्हणाला साहजिकच माझी पत्नी वयस्कर म्हणाले संकटात दुःखात तुला साथ कोण देतं तेव्हा युवक म्हणाला पत्नीच वयस्कर म्हणाले माता पिता यांचं घर सोडून आयुष्यभरासाठी तुझ्यासोबत कोण राहतं युवक म्हणाला माझी पत्नी वयस्कर म्हणाले तू आजारी पडला तेव्हा तुझी सेवा कोण करतं युवक म्हणाला माझी पत्नी वयस्कर म्हणाले एक गोष्ट आणखी सांग तुझी पत्नी इतकं काम करते सर्वांकडे लक्ष देते तेव्हा तिने तुझ्याकडून किती पैसे घेतले युवक म्हणाला काहीच नाही यावर वयस्कर म्हणाले की पत्नीची एक चूक तुला दिसली परंतु तिचे सर्व गुण तुला कधी दिसले नाहीत का बेटा पत्नी ही ईश्वराने तुला दिलेली एक अनमोल अशी भेट आहे तेव्हा तिच्यावर रागावू नकोस तर तिच्यावरती प्रेम कर तिला समजून घे छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष कर तुझ्या नात्यामध्ये प्रेम वाढत राहील तेव्हा युवक आनंदाने घरी गेला तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद